दहावी बारावीचा निकाल जाहीर झाला, परंतु विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत। तरी पण गुरुवारपासून 11वी प्रवेशाला सुरुवात करण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे। सोमवारी त्यासंबंधीचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे। सुरुवातीला ऑनलाईन गुणपत्रिकेवरून प्रवेश अर्ज स्वीकारले जातील आणि मूळ गुणपत्रिका मिळाल्यावर प्रवेश अंतिम केला जाणार आहे। जिल्ह्यातील 32,209 मुले तर 28,119 मुली इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या। निकालाची टक्केवारी यंदा 96.06% असून बहुतेक विद्यार्थ्यांचा कल विज्ञान व वाणिज्य शाखेकडेच असणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेच्या 32,000, वाणिज्य शाखेच्या 23,500 आणि कला शाखेच्या 17,000 तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 2,000 जागा आहेत। प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या आवडीच्या शाखेत प्रवेश मिळेल असा विश्वास माध्यमिक शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे। मेरिट यादीनुसार हे प्रवेश होणार आहेत। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे, पण मेरिट यादीवरूनच अनुदानित महाविद्यालयांमधील प्रवेश होतील। त्यामुळे विद्यार्थ्यांनी यादीनुसार तात्काळ आवडीच्या महाविद्यालयात अर्ज करून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन देखील माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी केले आहे। दरम्यान एका विद्यार्थ्याने नामांकित 2-3 विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केलेला असतो, त्याला 2 महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यास तो शेवटी दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेशासाठी जातो, पण अनुदानितच्या जागा संपल्या असून आता विनाअनुदानितमध्ये प्रवेश घ्यावा लागेल म्हणून काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नसतानाही अवाजवी प्रवेश शुल्क आकारले जातात। अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांची चौकशी करून कडक कारवाई केली जाईल असा इशारा माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे।